खल्लार येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री पाहुणे बाबा संस्थानच्या सभागृहात अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रम अध्यक्ष माननीय श्री सुनीलभाऊ डीके गट शिवसेना तालुका प्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य होते तर प्रमुख अतिथी मार्गदर्शक माननीय सौ वर्षाताई धाबे सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद प्रदेशाध्यक्ष माननीय श्री महेशभाऊ कुरळकर उपजिल्हा प्रमुख प्रहार माननीय श्री नानाभाऊ धाबे तालुका प्रमुख काँग्रेस सेवादल श्री संदीप भाऊ सावरकर श्री संजय भाऊ सुरजोसे यांनी उपस्थिती दर्शवली आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री श्यामभाऊ थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अमोल ज्ञा खंडारे यांनी केले. याबरोबरच श्री अमोल ग खंडारे श्री अलीम शाह श्री प्रवीण धारपवार आणि विशेष म्हणजे कुमारी राधिका वी सुरकार अंकिता म खंडारे या लहान मुलीसुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर बोलल्या. कार्यक्रमाचे आयोजन श्री प्रज्वल डोंगरे श्री गजानन खंडारे श्री श्याम थोरात श्री विजय खंडारे श्री विलास यांनी केले. सुरकार कुलदीप थोरात कुलदीप सुरकार विकी थोरात स्वप्नील भंडारे सोरग्यूकर सुजल खंडारे अभिषेक थोरात कृणाल थोरात कार्यक्रमाला श्री मनोहर थोरात श्री सुभाष वाघमारे श्री विनोद कांबळे तसेच श्री शंकर हिवराळे श्री किरण तायडे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच कार्यक्रमाला संपूर्ण मातंग बांधव आणि भगिनींची उपस्थिती असून सोबतच इतर मित्रमंडळींनी उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. एबी न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी नासिर शाह दर्यापूर. दरवर्षीप्रमाणे अण्णाभाऊ साठे जयंती ह्या आमच्या खल्लारवासमधील पाहुणेबाबा मंदिराच्या हॉलमध्ये आम्ही अतिशय यशस्वीरित्या पार पडली. तर पहिल्या वर्षी आम्ही आमच्या प्रांगणामध्येच गरलो. गावाच्या म्हणजे घराचा जो परिसर आहे त्या ठिकाणीच आम्ही जयंती साजरी केली होती. त्यानंतर आपल्या हनुमानजीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी जो एक छोटासा हॉल आहे त्या ठिकाणी संपन्न केली. आणि आज ही तिसरा जो पर्व आहे हा पर्व अतिशय दोन्हीपेक्षा अतिशय सुंदर आणि यशस्वीपणे आम्ही इथं या ठिकाणी जयंती साजरी केली.